पिंपरी चिंचवड महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे आज एका कुटुंबाला आपल्या जीवाला मुकावं लागलं असतं मात्र केवळ दैवबलवत्तर म्हणून पिंपरी शहरातील सहाने कुटुंब एका मोठ्या दुर्घटनेतनं बचावलंय पिंपरी शहरातील जुन्या सांगवी परिसरात राहणाऱ्या उज्ज्वला सहाणे या नेहमीप्रमाणे झोपेतून उठल्यानंतर बाहेर पडण्यासाठी त्यांच्या मेन गेट उघडण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना गेट उघडताना जोराचा शॉक बसला नेमका काय प्रकार झाला हे पाहण्यासाठी त्यांनी गेटला टेस्टर लावला असतात त्यातून ठिणग्या उडत असल्याचं सा त्यांच्या निदर्शनास आलं लोखंडी गेटमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी दक्षता घेत स्वतःसह आपल्या कुटुंबाला या गेटपासून दूर ठेवलं नंतर त्यांनी महावितरणाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना वेळेत मदत मिळाली नाही आणि अखेर हा धोकादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल करत घडल्या मांडली यांच्या गेटला लागून असलेली डीपी अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे त्याबाबत महावितरणामध्ये वारंवार तक्रारी करूनही त्यांच्याकडनं दखल घेतली जात नाही भविष्यात मोठा अपघात झाल्यानंतर त्यासाठी महावितरण जबाबदार असेल असंही मत सहाणे परिवाराने व्यक्त केलंय